नमस्कार, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत. कसे आहात सर्व? मजेत आहात ना? तर हा पहा कसा करताय. तर तुमच्या सोबत आज एक असाच व्हिडिओ शेअर करणार आहे, तो तुम्हाला खूप महत्वाचा आहे आणि युजफुल होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर माझ्याकडे आज मला कस्टमरचं अर्जंट ब्लॉक द्यायचं आहे, तर मी कशा पद्धतीने कट करते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे पहा, तर हे ब्लाउज आलेला आहे, कालच आला आहे. हे द्यायचं आहे, याची कटिंग मी पटकन कशा पद्धतीने करते अगदी 5 मिनिटात ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला सुरुवात करूया. आणि हे मापाचं ब्लाउज आहे, तर याच्यामध्ये मला थोडेफार बदल करायचे आहे, ते तुम्हाला लगेच सांगत जाईन. बदल म्हणजे उंची वगैरे वाढवायची आहे, गळ्याची उंची आणि लांबाही करायची आहे याची. हे जे ब्लाउज आहे ते हब्बाईचं आहे, हे पहा. आणि हे लांब करायचं आहे. तर यांनी अगोदर एकही लांबाईचं ब्लाउज शिवलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडे लांबाईचं माप नाही. तर मला अंगावरतीच मी मोजून घेतलं आणि वहीवरती लिहून ठेवलं आहे. चला मी कशी कट करते पहा. तर मी जास्त करून या पेपर कटिंग पॅटर्न वरच कट करते माझे ब्लाउज, म्हणजे कस्टमरचे माझे सर्वांचे ब्लाउज. तर हे असा पॅक असतो 28 ते 38 साईजचा. चला याच्यावर कसं कट करते ते मी सांगते तुम्हाला. थोडं फास्ट मध्ये सांगणार आहे आणि या पेपर कटिंग पॅटर्न वरून सविस्तर पद्धतीने संपूर्ण ब्लॉगची कटिंग कशी करायची ते मी व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे आपल्या टॉप मराठी शिवण कला चॅनलवरती. त्याच्यावरती जाऊन तुम्ही पहा, किंवा या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओची लिंक मिळून जाईल. या पॅटर्न वरून कसं कट करते ते मी, उंची कमी जास्त कशी करायची. तर सांगत अगोदर याची साईज काय आहे ती पाहायची. फक्त 5 मिनिटात मी कटिंग करते, आता तुम्हाला बोलत कट करते त्यामुळे थोडाफार वेळ होईलच. मी जर एकली करत बसली म्हणजे असं जर व्हिडिओ करता तर फक्त 5 मिनिटात ही कटिंग होते माझ्या ब्लाउजची. तर 9:30 आहे म्हणजे आपल्याला याच्यातला 38 साईजचं पॅटर्न घ्यावं लागेल, म्हणजे 9:30 म्हणजे 38 चौथा भाग केल्यानंतर 9:30. तर याच्यातले मी सर्व 38 पार्ट काढून घेते. पाठीमागील भाग, समोरील भाग, काही मिनिटांमध्ये कट होतं आणि ब्लाउज जे आहे ते एकदम परफेक्ट येतात. आणि या अगोदर या मॅडमनी ब्लाउज दिलं होतं शिवायला, याचा अगोदर एक व्हिडिओ केला आहे तुमच्यासोबत शेअर पण त्याचा, म्हणजे कटोरी आणि समोरचा भाग कसा जोडायचा ते त्यांचंच होतं आणि हे पण त्यांचंच आहे ब्लाउज. ते जे शिवून दिले ब्लाउज मी त्यांना एकदम परफेक्ट आला आहे, त्यांनी परत दुसरं दिलेलं आहे. ही लांबाहीचा आहे आणि त्यांनी अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे ते 1 मीटर दिलेलं आहे. 38 साईज आहे त्यामुळे आणि लांबाही करायची आहे त्यामुळे आपल्याला अस्तर 1 मीटर लागतं. तागामधलं कट करून आणलेलं आहे, तर मी तुम्हाला थोडं सांगणार आहे. जास्त जर मी सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होतो. हे अस्तर. तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी पाठीमागील भाग कट करणार आहे, त्या अगोदर या ब्लाउजची उंची चेक करायची किती आहे ती पाठीमागाच्या साईडने. तर लाईट नाही त्यामुळे थोडासा अंधार दिसेल, लाईट गेली आहे. नाही थोडे खिडकी पण ब्लाउजची उंची मोजून घेते आधी. तर 13.5 इंच आहे, त्यांना 1 इंच वाढायचं आहे म्हणजे 14.5 इंच करायची आहे. 14.5 प्लस त्यामध्ये 1 इंच म्हणजे 15 मार्किंग करून घेते. लगेच गळाई मार्किंग करून घेणार आहे, गळ्याची मला उंची वाढवायची आहे त्यांच्या गळ्याची उंची. ते रजिस्टर ते त्यांच्या गळ्याची उंची मी लिहून ठेवली आहे, ते तुम्हाला दाखवते. तर त्यांच्या गळ्याची उंची आणि बाहेरची उंची मी लिहून ठेवली आहे. खूप काम असतं त्यामुळे लक्षातही राहत नाही, त्यामुळे मी
या बाही वरतीच लिहून ठेवते तर त्यांच्या गळ्याची उंची त्यांना 10.5 इंच घ्यायची आहे तर ब्लाऊजची उंची वाढले की गळ्याची उंची थोडी वाढवायची 10.5 प्लस 1/2 म्हणजे 11 इंच खालच्या साइडने 2.5 आणि गळा जो आहे तो पानगळा करायचा आहे पण त्यांना दोरी आवडत नाही त्यामुळे असाच पानगळा पानगळा तर हे झालं पाठीमागचा भाग आता या ठिकाणी मी अगोदर बाही कट करून घेते नंतर बाकीचे भाग बाहीची उंची आहे या ठिकाणी त्यांच्या 10.5 या वाटतं होते हा 10.5 आहे 10.5 तर हे जे आपलं पॅटर्न आहे म्हणजे बाहीची जी पॅटर्न आहे त्याची उंची 10.5 आहे आणि शिलाई मार्जिन आहे त्यामध्ये मला खडूच सापडत नाहीत पटकन कट करत असताना कुठेही राहतात कुठेही जातात मध्ये मध्ये कट करायचे टायमाला सापडत नाही तर 38 आहे बाहीची तर हे जे ब्लाऊज आहे ते 38 आहे त्यामुळे मला बाही दोन्ही साईडने वाढवून घ्यावी लागणार आहे 1/2 इंच किंवा 52 इंच वाढवून घेते मी अशा पद्धतीने डायरेक्ट इथून मार्किंग करून घ्यायची तर ही झाली बाही तयार पाठीमागचा भाग आणि बाही तर आता समोरचा भाग समोरच्या भागाची उंची वाढवून घ्यावी लागणार आहे 1/2 इंच या ठिकाणी बसतो समोरचा भाग आणि या ठिकाणी कटोरी बसते की नाही ती पाहावं लागेल आधीच कटोरी मला 1/2 इंच वाढवावी लागेल इथे थोडस ऍडजस्ट करावं लागतं कमी जास्त होत असेल तर कटोरी इथे बसली आणि हा समोरचा भाग या ठिकाणी बसला असा इथून मार्किंग करून घेते क्रॉस पट्टी तिकडे बसते काय नाही हा भाग या ठिकाणी ठेवला पाहिजे तो भाग या ठिकाणी ठेवला पाहिजे जिथे ऍडजस्ट होईल तिथे ठेवायचं आणि कट करून घ्यायचं फक्त कटोरी जी आहे ना ती क्रॉस कपड्यावरती कट करून घ्यायची हा झाला समोरचा भाग आता 1/2 इंच वाढवून घेते खूप पटकन होत आणि माझ ब्लाऊज जे आहे ते 1 तासात तयार होत कस्टमरच अर्जंट आले की जास्त वेळ लागत नाही ऑलरेडीच आपल्याकडे पेपर कटिंग पॅटर्न असल्यामुळे आपल्याला ब्लाऊज कट करायलाही सोपं जात आणि पटकन ही कट होतात आणि शिवायला काय 1/2 तास लागतो कटोरी वाढवून घ्यायची 1/2 इंच तरी असे 1/2 इंच कटोरी वाढवून घेतले आणि या ठिकाणी क्रॉस पट्टी बसते या दोघींना मॅगी खायची आहे आणि इथून ही क्रॉस पट्टी मार्किंग करून घेते बघा हे माझं ब्लाऊज जे आहे ते एवढ्या लवकर मार्किंग करून तयार आहे आता हे कट करते मी खूप कमी वेळ लागतो आणि माझं काम ही पटकन होत प्रत्येक वेळी माप घ्या असं करा तसं करा काही लागत नाही मला फक्त मोजकीच थोडीफार माप घ्यायची असतात त्याच्यावरूनच मी ब्लाऊज कट करते सविस्तर व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला सर्व समजेल या अगोदर ही मी व्हिडिओ तयार केला आहे शोल्डर का उतरते आणि मुंढ्याचा या ठिकाणी फुगा का येतो म्हणजे चुन्या का पडतात त्याविषयी मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल त्याची कारण आणि टिप्स सर्व सांगितलेलं आहे त्यामध्ये तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा ज्यांचा शोल्डर उतरतो ज्यांच्या मुढ्यामध्ये फुगा येतो त्यांना ते दोन व्हिडिओ खूप युजफुल होतील आणि कटोरी आणि समोरचा भाग कसा जोडायचा तोही व्हिडिओ मी अगोदर तयार केलेला आहे तोही पहा
आणि कोणाला काय अडचण येत आहे ब्लाउज शिवत असताना किंवा कट करत असताना ते मला कमेंट्स मध्ये सांगा, म्हणजे मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवता येतील। एका विषयावर मी पटपट असेच व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकाच व्हिडिओ मध्ये जर आपण सर्व सांगत बसले तर व्हिडिओ मोठे होतात आणि ते समजतही नाही, गोंधळ होऊन जातो। त्यामुळे आपण तर आपण काय करूयात, एक एकाच विषय घेऊयात आणि त्याच्यावरती असे सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवूयात, म्हणजे मलाही सोपा जातं आणि तुम्हालाही समजायला सोपं जात। थोडंफार कस्टमरला समजत नसेल तर त्यामध्ये आपल्यालाही थोडेफार बदल करावे लागतात। जर समजा कस्टमरची उंची जर जास्त असेल आणि ब्लाऊजची उंची कमी असेल, म्हणजे जास्त उंची असेल तर त्या ठिकाणी ब्लाऊजची उंची 14 इंच 14.5 इंच घ्यायची, म्हणजे ब्लाऊज ही अंगामध्ये परफेक्ट येत। कस्टमरची उंची तेवढीच असेल तर जेवढं जसं आहे तसं ब्लाऊज कट करायचं, त्यामध्ये बदल करायचं नाही, नाहीतर दुसरं काहीतरी होऊन बसायचं। शाळेतून लवकर आलेले आहेत, त्यांच्या शाळेमध्ये खेळ चालू आहेत, त्यामुळे दोघी लवकर आल्या। चिक्या कुठे गेला गा? चिकू तू काय करायलीस? मला आहे का बाही कट केल्यानंतर बाहीच्या सेंटर वरती एक कट देऊन घ्यायचा, समोरच्या भागासाठी कट द्यायचा। बाही कट करून तयार, क्रॉस पट्टी, समोरचा भाग, आता राहिला फक्त गळा कट करायचा। तर त्या मॅडमला थोडासा गळा पसर हवा आहे आणि मोठा हवा आहे, ह्या नाही तोपर्यंत व्हिडिओ करावा म्हटलं तरी आधीच आल्या, असंच मध्ये मध्ये करतात। आता असा पानगळा तयार होतो। तर आता हे सर्व भाग मी ब्लाउज पीस वरती कट करून घेते आणि हे जे कपडे उरलेले आहेत अस्तरचे ते आपल्याला शिवत असताना लागतात। सुंदर कलर आहे ब्लाउजचा, मला हिरव्या कलरचे ब्लाउज खूप आवडतात। मस्त आहे ब्लाउज, थोडंफार वर खाली आहे, थोडंफार वर खाली झालेला आहे, ती मी अगोदर कट करून घेते। आणि ब्लाऊज वरची डिझाईन कशी आहे त्यावरून आपल्याला ब्लाऊज कट करावं लागतं। ती अशी फुलं आहेत, ह्या अशी सरळ येतात, तर मी असं कट करते। अगोदर कोणता भाग कोणत्या ठिकाणी बसतो ते सर्व चेक करून घ्यावं लागेल। हा पाठीमागेलचा भाग या ठिकाणी, आणि अगोदर मेन बाही या ठिकाणी कमी जास्त आहे खालच्या साईडने, ते कट करून घ्यावं लागेल। या ठिकाणी कटोरी बसली, या ठिकाणी कटोरी, समोरचा भाग या ठिकाणी बसतो आणि त्या ठिकाणी क्रॉस पट्टी, आणि शिल्लक राहिलेला कपडा शिवत असताना आपल्याला गोट वगैरे करायला लागतो। आता हे सर्व भाग मी कट करून घेते। तर पहा किती लवकर ब्लाऊज कट करून तयार झालं। ह्या ब्लाऊजची माप घ्या, नंतर पेपर कट करा आणि नंतर ब्लाऊज अस्तरवरती कट करा, हे टेन्शनच नाही ना, फक्त हे पेपर घेतले की पटकन ब्लाऊज कट होतं 5 मिनिटात। आता हे ब्लाऊज मी अर्धा तासा शिवून काढते, पण मला आता शिवायचं नाही, मला दुसरे व्हिडिओ करायचे आहे, त्यामुळे मी हे नंतर निवांत शिवणार आहे। गळा कसा बरोबर करायचा शिवत असताना ते मी हे ब्लाऊज शिवत असताना तुम्हाला सांगेन, म्हणजे काही जणांचा समोरचा गळा काय होतो, लहान तर होतो किंवा मोठा तर होतो, नाहीतर व्ही आकाराचा होतो, बरोबर गोल येत नाही, त्याविषयी मी टिप्सचा एक व्हिडिओ बनवेन हे ब्लाऊज शिवत असताना, ते तुम्ही जरूर पहा।
हा व्हिडिओ आला की लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसरा व्हिडिओ मिळेल. ब्लाउज पीस वर कट करत असताना थोडासा ब्लाउज पीसचा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा अर्धा इंच आणि कट करून घ्यायचं. म्हणजे शिवत असताना आपल्याला बरोबर शिवता येतं, इकडे तिकडे होत नाही. लाईट आली का बघ बघ का बघ, मशीन लावायची राहिले, कपडे राहिले, आणखी लाईटच नाही सकाळपासून आणि इन्व्हर्टर ही बसवलं नाही. आज गेली पहिल्यांदाच लाईट एवढा वेळ. गळ्याला लेस वगैरे काहीच लावायचं नाही, साधाच आहे गळा. लाईट नाही माई, मध्ये बाहेर कर नो अंधार पडायलाय. येस मॉम. अशा आत मध्ये मध्ये करतात. हा एवढा कपडा शिल्लक राहिला तो आपल्याला गोठसाठी लागतो. आणि हा अस्तर शिवत असताना हे पहा लांबा ही क्रॉस पट्टी, पाठीमागील भाग, समोरील भाग आणि कटोरी. तर अशा पद्धतीने अगदी कमीत कमी वेळामध्ये मी कस्टमरचे ब्लाउज कट करते आणि शिवते. खूप पटकन होतात कटिंग आणि शिवायला मला आता वेळ लागत नाही जास्त. हे ब्लाउज कट करत असताना म्हणजे आपण पेपर वरती कट करत असताना याची एक ना एक माप घ्यावं लागतं, म्हणजे शोल्डर, बाहीची उंची, नंतर समोरील गळ्याची उंची, पाठीमागील गळ्याची उंची. हा मी या ठिकाणी समोरील गळा सांगितला नाही, कारण समोरील गळ्याची उंची जी आहे ती मी कॉमनच घेतली आहे, म्हणजे 6-6.5 इंच एवढीच घेतली आहे. प्रत्येकाची समोरील गळ्याची जी उंची असते ती तेवढीच असते. कोणाला जास्त आवडत असेल तर वाढवताही येते. ती वाढवायची कशी ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. म्हणजे मी सांगितलं ना अगोदर गळ्याचा टिप्सचा एक व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये सांगते मी गळ्याची उंची वाढवायची कशी. तर हे असं ब्लाउज मी कट केलं. कट केल्यानंतर मी असंच ठेवत नाही, असंच जर ठेवलं तर खूप गोंधळ होतो आणि हे जे भाग आहेत ते इकडे तिकडे जातात. त्यामुळे काय करते, याचा कपडा हा उरलेला आणि हे सर्व व्यवस्थित ठेवून मी याला बांधून ठेवते अशा दोरीने, म्हणजे ब्लाउज पीसच्या कपड्याने बांधून ठेवायचं, असं गुंडाळायचं. पहा ब्लाउज ही व्यवस्थित राहत आणि मधले जे भाग आहेत ते खराबी होत नाही, कुठे हरकती नाही कोणताही भाग. असं बांधून ठेवायचं, जेव्हा शिवायचं आपल्याला 4 दिवसाला शिवा, 8 दिवसाला शिवा, हे असंच आपण उचललं मशीन वरती घेऊन शिवता येतं आपल्याला. असं कमीत कमी वेळामध्ये ब्लाउज आपलं कट करून तयार आहे. आणि हे आपले पॅटर्न वर सेट आहे. असा हा आपला सेट आहे. यामध्ये 6 साईज मिळतात, 28, 30, 32, 34 आणि 36 आणि 38 या 6 साईज मिळतात. आणि दुसरेही साईज आहेत आपल्याकडे, म्हणजे 40 ते 50 चा एक सेट आहे. तुम्हाला जो ऑर्डर करायचा आहे तो ऑर्डर करू शकता. खूप कमी वेळामध्ये याच्या ब्लाउज कटिंग आणि शिवणही पटकन होतं. कोणाला ऑर्डर करायचे असतील हे पॅटर्न तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबर वरती मेसेज करा. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर स्क्रीन वरती दिसत असेल त्यावरती तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल. आणि या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं आहे कटोरी आणि समोरचा भाग जोडत असताना काय काय अडचणी येतात. या पॅटर्न वरून आपल्या पॅटर्न वरून काही अडचणी येत नाहीत, एकदम सविस्तर पद्धतीने ब्लाउज शिवता येतात आणि ब्लाउज जे आहे ते परफेक्टच येतात. तर हे मी तुम्हाला सांगितलं आहे,
असं झाल्यानंतर असं काय करायचं, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो कटोरी आणि समोरचा भाग जोडत असताना समोरचा तर भाग मोठा होतो किंवा कटोरी तर मोठी होती, त्यासाठी काय करायचं ते मी त्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे. आणि कस्टमर आलं की त्यांचं नाव, म्हणजे नवीन कस्टमर आलं त्यांचं नाव आणि त्यांचं ब्लाऊज कोणता आहे, त्यांच्या ब्लाऊजची उंची वाढवायची असेल तर उंची किती वाढवायची ते लिहिते, आणि समोरील गळा पाठीमागील काय काय जे असतात ते, आणि ब्लाऊजची उंची बाही किती करायची आहे ते मी सर्व लिहून ठेवत असते, कारण खूप गोंधळ असतो तेवढं लक्षात राहत नाही आणि एखादा जर ब्लाऊज बिघडलं खूप अवघड होतं, त्यामुळे असं लिहून ठेवायचं जे आपल्यालाही सोपं जातं आणि त्यांनाही बरं वाटतं, म्हणजे ब्लाऊज त्यांच्या मनासारखं झालं म्हणून. अशा पद्धतीने मी लिहून ठेवत असते, उंची वाढवायची, गळा कोणता करायचा, असं सर्व वहीमध्ये लिहून ठेवत असते. हे पहा, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. तर ही पहा अशी साडी आहे, पहिल्यांदाच नेसली, कशी वाटत आहे ती मला कॉमेंट्स करून सांगा. या ठिकाणी पॅटर्न पॅक केलेले आहेत, हे डबल मागवलं आहे. तर दोन प्रकारचे पॅटर्न आहेत, पांढरा पेपर आर्ट पेपर आहे 250 GSM आणि हा पिवळा पेपर. तर या ताईंनी ना खूप मागवलं आहे, अगोदर एकदा मागवलं होतं, अगोदरही त्यांनी भरपूर सेट घेतलेले आहेत, बहुतेक 3 का 4 सेट घेतलेले आहेत आणि आत्ताही 4 सेट घेतलेले आहेत. 2 कॅरीबॅगमध्ये पॅक केले, 40 ते 50 साईजचं आहे हे, याच्यामध्ये 2 सेट आहेत आणि याच्यामध्ये 2 सेट आहेत, असं त्यांनी आत्ता 4 सेट मागवले आहेत डबल डबल. ज्यांना ब्लाऊज चांगले आलेत, चांगले शिव म्हणजे ब्लाऊज परफेक्ट आलेत ते डबल डबल मागवतात. हे पहा, हे पण डबलच मागवलेलं आहे, हे पण डबलच मागवलं आणि हे पण डबलच मागवलेलं आहे. तर चला तर मग आजचा व्हिडिओ आपण याच ठिकाणी थांबवूयात आणि पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तर यांची मॅगी तयार झाली पहा. चला आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत मी बाय बाय नान.